लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। समृद्धी महामार्ग हा इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्जित होईल यासाठी दक्षिण कोरियाने 1500 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे। डिसेंबर 2024 पर्यंत ही सिस्टीम पूर्णपणे अंमलात आणण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे। मुंबई पुणे महामार्गावर IMTS लावले जात आहे, यासाठी कार्यदेशही जाहीर झाले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळचे संयुक्त प्रबंध निर्देशक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होऊ घातले आहे। याच पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी सांगितले की IMTS लागू झाल्यानंतर समृद्ध महामार्गावरील वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात येईल। महामार्गावर डिस्प्ले बोर्ड लावण्यात येतील, त्यामुळे वाहतूक सुरक्षा आणि देखरेख करण्यास मदत मिळेल। समृद्धी महामार्गावर पहिल्याच दिवशी IMTS लागू झाले असते, परंतु कोविड संक्रमणामुळे दक्षिण कोरियामधून आर्थिक मदत मिळू शकली नाही। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।